माझं नाव कुमारी धनश्री राजू लोणकर. मला नीट 2020 मध्ये 606 गुण मिळाले. याबद्दल प्रथम मी भगवंताला खूप खूप धन्यवाद देते. त्याचबरोबर माझ्या आईवडिलांनी मला जो सपोर्ट केला तो खूप जास्त केला. मागच्या वर्षी तर अशी परिस्थिती आली होती की मला रिपीटही करायची इच्छा नव्हती आणि BAMS BSc असं वगैरे कुठेच जायची इच्छा नव्हती. तर माझ्या बाबांनी मला तयार केलं रिपीट करायला आणि मला आज कळलं ते की तो निर्णय खरंच खूप बरोबर होता. तसेच मी जेव्हा तयार झाली त्यानंतर मला फ्रेंड सर्कल पण खूप छान मिळाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळपांडे सरांनी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते, एकदा पुन्हा प्रयत्न कर. काळपांडे सर तर असे मोटिवेट करतात की किती हारलेला थकलेला विद्यार्थी पुन्हा उभा राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करतो. तसेच काळपांडे सर शिकवताना पण प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात. तसंच पटेल सर पण खूप छान शिकवतात. सर क्लासमध्ये जे शिकवतात ते तिथल्या तिथेच करून घेतात, म्हणून घरी येऊन बॉटनीचा जास्त अभ्यास करण्याची गरज पडत नाही. आणि ठराविक असं शिकवतात, असं खूप सारं शिकवून मग त्याचा अभ्यास करावा लागणार असं नाही. त्याच पॅटर्नमधले क्वेश्चन परीक्षेत पण येतात. नंसरांना कधी आपण डिफिकल्टी विचारायला गेलो तर सर एवढ्या पटकन आन्सर देतात की आपल्याला असं वाटतं की आपण गुगलवर सर्च करत आहे का. आणि एक्सप्लेनेशन पण खूप छान देतात, म्हणजे आपल्याला समजणार आणि पटणार असं एक्सप्लेनेशन देतात. आणि आपल्याला नाही समजलं तर पुन्हा पुन्हा सांगण्याची पण त्यांची तयारी असते. आणि पांडे सरांना तर मी थोडीशी घाबरत होती, पण सर क्लासमध्ये जे पॉईंट सांगतात की यावर्षी हे हा क्वेश्चन येणारच, तर तो खरंच तो क्वेश्चन येतो. देशपांडे सरांनी जे आधी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि काही पॉईंट्स घेतले तेच पुढे लेसनमध्ये खूप कामात येतात. आणि देशपांडे सर जे एक्झाम्पल्स घेतात क्लासमध्ये ते खूप कामात पडतात. मला तर आधी असं वाटायचं की ज्यांना 600 वर मार्क्स मिळतात त्यांचा माइंड एकदम वेगळा आहे, ते मी कधीच करू नाही शकणार. पण आज जेव्हा मला मिळाले 606 मार्क्स तेव्हा मला असं वाटतं की माझ्यासारखे सर्वसाधारण विद्यार्थी पण ते करू शकतात. आणि ललित ट्युटोरियल्सनी जे माझ्यासाठी माझ्या बॅचसाठी जे काही केलं ते खूप प्रशंसनीय होतं. आणि खरंच पूर्ण ललित ट्युटोरियल्सचे खूप खूप धन्यवाद. मी राजू महादेवराव लोणकर, माझं गाव पळसोज आहे. म्हणजे मी तर हे केलं होतं, मागच्या वर्षी जेव्हा नंबर लागला PDMC अमरावतीला 505 मार्क घेऊन, असं माहीत पडल्याबरोबर पहिले सर्वात पहिले शेतविक्र्या काढला. तो सौदा झाला नाही म्हणा ती कृपा भरीची. शेवटी सरांना भेटलो, सरांनी जी हिंमत दिली की अरे नाही हे भल काही करू नका. तर हिला धनश्रीला विचारलं, कारण बेटा तुझं मत काय आहे, रिपीट करते घरी नाही म्हणे, तिथं म्हणे हौसा रिपीट करते म्हणे मी शेत नाही विकू देत. ते योग आले सरांची हिंमत आणि या मुलीची जिद्द, त्यामुळे आज इथं मी तुमच्यासमोर बसलो. पण ऑनलाईन क्लासेसमुळं अभ्यासाची सुविधा एवढी जबरदस्त करून दिली की काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणून ते आज सक्सेस झाली.